तुम्हा आम्हाला अभिमान वाटावा असं महाराष्ट्राचं एक व्यक्तिमत्व, ज्यांच्याबद्दल खरंच अभिमानाने असं म्हणावं वाटतं. पैज जे घेती नभाशी आणि धडका डोंगराशी, रक्त ज्यांचे तप्त आहे फक्त त्यांना हक्क आहे, श्वास येथे घ्या वयाचा आग पाण्या लावण्याचा. ऊर फाड्या छंद आहे मृत्यू ज्यांना वंद्य आहे, साजिरा जखमा भुजांशी आणि आकांक्षा उराशी, घाव ज्यांचा भाव आहे लोह ज्यांचा देव आहे, माती हो विभूती जयांची ही धरा दासी तयांची. ज्यांच्या कार्यामुळे तमाम महाराष्ट्र आज ज्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे, उत्तम नेतृत्व, उत्तम वक्तृत्व, उत्तम कर्तृत्व आणि उत्तम दातृत्व यांचा अगम्य संगम ज्यांच्या ठाई आहे, ज्यांच्या कार्याची उंची आज गगनचुंबी झाली, तरी ज्यांचे पाय आजही महाराष्ट्राच्या मातीशी घट्ट रोवलेले आहेत, आम्हा कार्यकर्त्यांनाच नाही तर तमाम महाराष्ट्राला ज्यांचा सार्थ अभिमान वाटतो ते या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, विरोधी पक्ष नेते विधान परिषद महाराष्ट्र राज्य यांना मी विनंती करते त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. रायगड सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालय आणि ब्रँचच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये ज्यांच्या हस्ते आपण आज या बँकेचं उद्घाटन केलं ते भारत सरकारचे अर्थराज्यमंत्री माननीय भागवत कराडजी, या बँकेला ज्यांनी पुनरुज्जीवित केलं ते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरजी, आमचे मित्र आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकरजी मंचावर उपस्थित, कालिदासजी कोळंबकर, प्रसादजी लाड, प्रशांतजी ठाकूर, सन्माननीय विनायकराव मेटे, निरंजनजी डावखरे, राजन सिंगजी, रमेश दादा पाटील, ज्यांनी राज्य सहकारी बँकेमध्ये रेकॉर्ड नफा मिळवून दिला, ते विद्याधर अनासकरजी, काशीनाथजी मोरे, चित्राताई वाघ, श्याम सावंत, प्रकाशभाऊ दरेकर, मंचावर उपस्थित सर्व महानुभाव, बँकेचे सर्व डायरेक्टर्स आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम प्रवीण दरेकरजींचे अतिशय मनापासून अभिनंदन करेल की जी नागरी बँक पूर्णपणे अडचणीत होती, विविध प्रकारचे निर्बंध त्याच्यावर लागले होते आणि एक अर्थाने त्या बँकेचं काम हातामध्ये घ्यायचं म्हणजे नसतं झेंगट गळ्यामध्ये पाडून घ्यायचं अशी अवस्था असताना अतिशय ताकदीनं त्यांनी ते काम हातात घेतलं. बँकेच्या लोकांनीही त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना नेतृत्व दिलं आणि त्यांच्या नेतृत्वामुळेच आज पुन्हा एकदा रायगड सहकारी बँक ही या ठिकाणी सुरू झालेली आहे. त्याचं मुख्य कार्यालय आणि ब्रँच या दोघांची सुरुवात झाली आहे आणि आता मला विश्वास आहे शेवटी बँकेचं नाव रायगड आहे. रायगड ही ऊर्जा भूमी आहे, स्वराज्याची राजधानी आहे आणि जिथे रायगड आहे तिथे ऊर्जा आहे, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे आता एकदा ही बँक पुन्हा सुरू झाली, आता ही बँक कधीच मागे वळून पाहणार नाही, ही पुढेच जात राहील हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. प्रत्येक व्यक्तीला आपल्या मातीचं ऋण देखील फेडावं लागतं आणि प्रवीण भाऊ जरी मुंबईकर असले तरी सगळं पाळंमुळं ही रायगडची असल्यामुळे रायगडचं जे जे असेल ते प्रवीण भाऊंना प्रिय आहे
आणि त्या त्या गोष्टीच्या मागे प्रवीण भाऊ असतात आणि म्हणूनच या बँकेचं नाव रायगड असल्यामुळेच त्यांनी हा निर्णय केला की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही बँक पुनरुज्जीवित झाली पाहिजे आणि चांगल्या प्रकारे चालली पाहिजे। खरं म्हणजे प्रवीण भाऊ तुम्ही आता एक नवीन काम सरकारच्या मागे लावलं, आता उद्यापासून मुंबईच्या ईओडब्ल्यूला मुंबई बँकेसोबत रायगड बँकेच्या चौकशी करता देखील काहीतरी शोधावं लागेल, काहीतरी तुमची चूक एखादी शोधून काढून तुमच्यावर एखादा गुन्हा दाखल करावा लागेल। नसती कामं तुम्ही कशाला लावता पोलिसांच्या मागे असं मला कधी कधी कळत नाही, पण एक गोष्टीचा मला विश्वास आहे, प्रवीण दरेकरांच्या पाठीमागे गेलं वर्षभर सरकार लागलं पण हा पठ्ठ्या काही त्यांच्या हाती येतोच नाही आणि पुढेही लागणार आहे। पण आपण जर प्रामाणिकपणे काम केलं असेल तर त्रास होतो, पण आपल्याला त्या संदर्भात न्याय देखील मिळतो, त्यामुळे भविष्यातही तुम्हाला त्रास होणार आहे तुम्हाला माहिती आहे, पण हा त्रास झाला तरी निश्चितपणे तुम्ही डगमगणार नाही आणि या बँकेला पुढे नेऊन जाण्याचा जो मानस तुमचा आहे तो मानस निश्चितपणे तुम्ही पूर्ण कराल। आज खरं म्हणजे या मंचावर आमचे बाळा नांदगावकर जे आहेत, आता बाळा नांदगावकर आणि आम्ही एका मंचावर आलो की आमच्या मीडियाला एक खाद्य देखील या ठिकाणी मिळणार आहे, पण आमची सध्या तरी या बँकेपुरतच युती आहे, पण बाळाभाऊची आमची युती खूप जुनी आहे, ते आमचे परम मित्र आहेत आणि त्या मित्रत्वाच्या नात्यातून ते या ठिकाणी आले आहेत आणि मला विश्वास आहे की सहकारामध्ये ज्यावेळी आपण राजकारण आणत नाही त्यावेळीच सहकाराचा विकास होतो। ज्या ज्या ठिकाणी सहकारामध्ये सरकारनं हा माझा आणि तो माझा नाही अशा प्रकारची भूमिका घेतली त्या त्या ठिकाणी सहकाराचा ऱ्हास झालेला आपण बघितला आणि मागच्या काळामध्ये राज्य सहकारी बँक असेल, वेगवेगळे साखर कारखाने सहकारातले असतील, याच्या संदर्भातले जे विविध घोटाळे झाले हे आपण सगळ्यांनी जवळून बघितले, पण अनास्करांसारखा एक योग्य व्यक्ती ज्यावेळेस राज्य सहकारी बँकेवर आला ज्यांचा अतिशय चांगला उल्लेख प्रवीण भाऊंनी केला की सहकाराचे डॉक्टर, तर त्यांनी सगळं टर्नअराऊंड करून दाखवलं आणि म्हणून मला असं वाटतं की सहकारामध्ये धोरण योग्य असेल, दिशा समाज सेवेची असेल आणि भावना सहकार्याची असेल तर निश्चितपणे सहकारी संस्था चांगल्या चालतात। आपण बघतो की अनेक अर्बन बँका इतकं चांगलं काम करतायत, कॉर्पोरेट गव्हर्नन्सनी काम करताना आपल्याला पाहायला मिळतात, चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट बँकांना त्या ठिकाणी स्पर्धा करताना ते त्या ठिकाणी दिसतात। खरं म्हणजे आज अतिशय आनंदाची गोष्ट ही आहे की ज्यांना खऱ्या अर्थानं सहकार समजतो, जे स्वतः जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष राहिले आहेत असे अमितभाई शहा हे देशाचे पहिले सहकार मंत्री झाले आणि सहकार मंत्री झाल्याबरोबर ज्या प्रकारचे निर्णय त्यांनी घेतले आहेत, आता एक उल्लेख या ठिकाणी झाला, माननीय मोदीजींनी आपल्या बँकांचं जी DICGC इन्शुरन्स जे केवळ 1 लाख रुपये मिळायचे ते 5 लाखापर्यंत वाढवलं आणि त्याचा परिणाम असा झाला की पुण्याची रुपी बँक असेल, इथली सिटी बँक असेल, आपली कुठली ती पनवेलची कर्नाळा बँक असेल, इतक्या वेगवेगळ्या बँका या सगळ्या बँकांचा आणि रेट्रोस्पेक्टिव्ह लागू केलं, खरं म्हणजे या सगळ्या बँकांमधले 90-95% डिपॉझिट 5 लाखाच्या आतले होते, पण 1 लाख मिळत असल्यामुळे तो जो पेन्शनर होता, लाखो लोक होते यांना काही त्या ठिकाणी प्राप्त होत नव्हतं, अशा परिस्थितीमध्ये 5 लाखाचा इन्शुरन्स रेट्रोस्पेक्टिव्ह मोदीजींनी लागू केला
आणि या सगळ्या गरीब आणि मध्यम वर्गीयांना या बुडलेल्या बँकातनं त्यांचे पैसे हे मोदीजींमुळे या ठिकाणी मिळाले आणि जो गरीब अक्षरशः देशोधडीला लागला होता त्याला एक मोठा फायदा या ठिकाणी मिळाला. पण प्रवीण भाऊंनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला तो देखील महत्वाचा आहे. आज आपल्या अर्बन बँका छोट्या छोट्या कॅपिटल इनएडिक्वसीमुळे आणि काही कारणाने एनपीए झाले तर अडचणीत येतात आणि अडचणीत आलेल्या असताना त्यांना बाहेर काढायची व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे त्या अजून खड्ड्यात जातात आणि देशाचा पैसा आणि सामान्य माणसाचा पैसा हा त्या ठिकाणी ड्रेन आउट होऊन जातो. आणि म्हणून ही व्यवस्था कुठेतरी उभी केली पाहिजे. हा जो मुद्दा आपण मांडलेला आहे खरा आहे की त्यावेळी छोटीशी मदत जर मिळाली तर बँकही वाचू शकते आणि लोकांचा पैसाही वाचू शकतो. जरूर या संदर्भात अनास्कर साहेबांसारखे एक्सपर्ट जे आहेत यांचं आपण मदत घेऊ, एखादी पॉलिसी त्याची तयार करू, राज्य शासनालाही विनंती करू आणि केंद्र सरकारलाही विनंती करू की अशा प्रकारे या बँका बुडण्यापासून त्यांनी निश्चितपणे वाचवल्या पाहिजेत. खरं तर सहकाराच्या क्षेत्रामध्ये आज मोठ्या प्रमाणात स्थित्यंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण या सगळ्या स्थित्यंतरामध्ये सहकाराला मजबूती देण्याचं काम हे मोदीजींचं सरकार या ठिकाणी करताना दिसत आहे. याचं कारण सहकाराचं क्षेत्र असं क्षेत्र आहे की खऱ्या अर्थानं सामान्य माणसाची समृद्धी जर आपल्याला करायची असेल तर ती सहकारातून होऊ शकते. आज आपण पाहतो की ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेच्या व्यवस्था पोचल्या आहेत, बँकिंग पोचलेला आहे, तो भाग प्रगत होतो आणि जिथे बँकिंग नाही आहे तो भाग प्रगत होत नाही. विदर्भ आणि मराठवाडा या भागावर जो ऐतिहासिक अन्याय झाला त्या अन्यायातला एक अन्याय हाही होता की जिथे 18 आणि 23% लोकसंख्या राहते त्या ठिकाणी बँकिंगचं जाळं 2 आणि 3% होतं. पण आता मला एका गोष्टीचा आनंद आहे की भागवत कराडांसारखा एक मराठवाड्याचा सुपुत्र देशाचे वित्तमंत्री झाल्यानंतर सगळ्या बँकांना त्यांनी त्या ठिकाणी बोलवलं आणि आता सगळ्यांना आग्रह धरला की या सगळ्या मागास भागामध्ये तुम्ही ब्रँचेस उघडा आणि त्या माध्यमातून त्याही ठिकाणी लोकांना या आर्थिक व्यवस्थापनामध्ये तुम्ही त्यांना समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न करा. खरं म्हणजे या बँकिंगचा फायदा किती आहे हे आपण जनधन अकाउंटच्या माध्यमातून बघितलं. मोदीजींनी या ठिकाणी जनधनचे अकाउंट काढले, 50 कोटीपेक्षा जास्त लोक असे होते की ज्यांनी बँकेचं दारच पाहिलं नव्हतं. म्हणजे देशामध्ये असे लोक की ज्यांना बँक काय माहितीच नाही अशा लोकांचे अकाउंट काढले, त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे दिले आणि आज हे सगळे वित्तीय समावेशनाच्या अंतर्गत आल्यानंतर वेगवेगळ्या योजना डीबीटीच्या माध्यमातून देणं जेव्हा सुरू केलं आणि ज्यावेळी मोबाईल, आधार आणि बँकेचं खातं या तिघांची सांगड घातली, तुम्हाला आश्चर्य वाटेल दिल्लीवरनं येणाऱ्या पैशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा भ्रष्टाचारात चालला जायचा. राजीव गांधी म्हणाले होते मी 1 रुपया पाठवतो तर शेवटच्या माणसाला 15 पैसे मिळतात, 85 पैसे व्यवस्था खाते. परंतु ही बँकिंग व्यवस्था आणि ही खात्यांची व्यवस्था अशा प्रकारे मोदीजींनी ही त्रिमूर्ती तयार केली की ज्याच्या माध्यमातून आता दिल्लीवर 1 रुपया पाठवला तर पूर्ण 1 रुपया शेवटच्या माणसापर्यंत पोचायला लागला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल याच्यामुळे किती लिकेज थांबलं, 1 लाख कोटी रुपये जे भ्रष्टाचारात जात होते. आपला इकॉनॉमिक सर्वे जर आपण बघितला तर ते 1 लाख कोटी रुपये आपण वाचवू शकलो. म्हणजे बँकेच्या अंतर्गत गरिबाला आणल्यानंतर आपण काय परिवर्तन करू शकतो आणि थेट कशी मदत करू शकतो हे मोदीजींनी दाखवून दिलं. आणि म्हणून या ज्या छोट्या छोट्या बँका आहेत या बँका छोटे छोटे लोक उद्योजक तयार करतात, गरिबाचा छोटा व्यवहार त्याच्या माध्यमातून चालतो. आपण एखादा मध्यमवर्गीय व्यक्ती याला 2 किलो तांदूळ घ्यायचे असतील तर तो मॉलमध्ये जात नाही, त्याची हिंमत होत नाही, तिथली चमकदमक पाहिल्यानंतर तिथं तो एंटरी करायला जात नाही पण नाक्यावरच्या वाड्याकडे जातो आणि 2 किलो तांदूळ घेतो
आणि कधी कधी एखाद वेळेस त्या वाड्याशी संबंध झाला की मग तो त्याला उधारही देतो, दोनच्या ऐवजी 3 किलो देतो, 1 किलोचे पैसे नंतर द्या म्हणतो. आमच्या या छोट्या सहकारी बँका अशाच आहे. सामान्य माणसाचा व्यवहार यांच्यासोबत चालतो, त्यांचे जे संबंध तयार होतात त्या संबंधातनं त्यांना मदत होते आणि त्यातनं छोटे छोटे उद्योजक हे मोठे होत जातात. केवळ या संदर्भात प्रवीण भाऊ आपण तर एक्सपर्ट आहात. आपण ज्या प्रकारे मुंबई बँक चालवली, खरोखर मुंबई बँकेला सगळ्या मानकांवर तुम्ही पुढे नेलं आणि आता तर जो नाबार्डचा अहवाल आलेला आहे आणि तुमचा जो इन्स्पेक्शनचा रिपोर्ट आलाय, खरं म्हणजे तुमच्या कार्यकाळातला रिपोर्ट जनतेपुढे आला पाहिजे. म्हणजे हे जे सरकार रोज तुमच्यावर त्या ठिकाणी आघात करण्याचा प्रयत्न करते, त्यांच्या लक्षात येईल अतिशय उत्तम काम हे प्रवीण भाऊंनी मुंबई बँकेचा अध्यक्ष म्हणून केलं, तसंच रायगड बँकेचा अध्यक्ष म्हणून ते करतील. आणि हे करताना आपल्याला विनंती आहे की आमच्यासारखे लोक हे आपल्याला रोज चिठ्ठ्या पाठवतील की हा माझ्या जवळचा असल्यामुळे याला लोन द्या. आमच्या चिठ्ठीचं प्रेशर बिलकुल घेऊ नका, नियमात बसल्यानंतरच लोन द्या, नसेल तर नियमात बसायला मदत करा, परंतु नियमाच्या बाहेर जाऊन कुठलंही काम करू नका. कारण जनतेचा पैसा आहे, जनतेच्या पैशावर आपण कोणाला तरी लोन देतोय, त्यामुळे त्यातली पै न पै वापस आली पाहिजे. नक्कीच ही काळजी आपण घ्याल हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि मंचावर इतके पॉवरफुल लोक सगळे जे बसलेले आहेत, त्या सगळ्या पॉवरफुल लोकांना विनंती करतो, आपलं एक एक डिपॉझिट या बँकेत देखील आपण द्या, म्हणजे ही पण बँक थोडी मोठी होईल. आणि पुन्हा एकदा मी प्रवीण भाऊ आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करून आणि बँकेच्या सर्व संचालकांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.